हॅलो, नमस्कार. मी गिरीश रेडकर आणि पुन्हा एकदा तुमचे सर्व स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आमच्या इकडे एक जवळच एक सिक्रेट लोकेशन आहे गोव्यामधली, ती स्टोन वॉटरचं नाव आहे. तर आज मी तिकडे जातो आणि तुम्हाला सर्व तिकडचं लोकेशन कसं आहे आणि तिकडचं सनसेट पण तुम्हाला दाखवतो. चला तर आपण जाऊ. मित्रांनो, हा बघा, इकडे दोन रूट्स आहेत. हा एक रूट जातो तो म्हणजे स्टोन वॉटरच्या बीच साईडला, आणि त्या साईडचा तो रूट होता तो जातो आहे कोकमालो बीचवर. तिकडे आपण आमचे खूप सारे व्हिडिओ शूट केले आहेत, तिकडचे आपले खूप सारे व्हिडिओ येतात. तर आज आपण इकडे जाऊया आणि इकडचं लोकेशन पण असं खास आहे आणि इकडचं सनसेट पण खूप चांगला वाटतं इकडे बघायला. तर आपण तिकडे जाऊया आज आणि तिकडे दाखवतो. तर हा आणि इकडचा पुढचा जो टर्न आहे तिकडे जरा मिक्स व्हायला होतं, कारण की दोन्ही पण सेम आहेत. पुढच्या टर्नवर आम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. खूप सारे सिक्रेट लोकेशन आपल्या आसपासचं असतात, तर ते आपण व्हिजिट केले पाहिजे. की तिकडचा जो सीन असतो तो खूपच चांगला असा असतो. आता एका हाताने गाडी चालवतो आणि दुसऱ्या हातात त्याचा कॅमेरा आहे, जरा गडबड होते. आपण जाऊया. मित्रांनो, फायनली मी आता लोकेशनवर पोहोचलो आणि इकडे येऊन खूपच चांगलं वाटतंय. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता, मी पण जाऊन दाखवतो. आणि त्या बाजूला पण एक चांगला असा सीन आहे, त्या बाजूला जो हार्ट शेप लेग आहे जो स्पेशल आहे इकडचा तो त्या बाजूला आहे. तर तिकडे मी पण जाऊन दाखवतो. हे बघा, इकडे खूपच छान असं वाटतंय. आता थोड्याच वेळात सनसेट पण होईल. मित्रांनो, मी आता चाललो आहे खाली इकडे. इकडे हार्ट शेप लेग आहे जो इकडेचे टुरिस्ट इकडे खास बघण्यासाठी येतात. तर तो आज मी तुम्हाला दाखवतो. आणि ऊन पण खूप कडक आहे. आता मी जरा लवकर झालो होतो, कारण की नंतर उशीर झाला तर इकडून तो जायचा पण रस्ता खराब आहे, त्यामुळे म्हटलं
चांगलं, लवकरच जाऊया. खूप चांगलं वाटतं इकडे येऊन, खूप शांत पण आहे, लोकांची गर्दी पण नाही मेन म्हणजे. खूप चांगलं वाटते. चला तर इकडचं लोकेशन दाखवू. तर मित्रांनो, जेव्हा पूर्वी म्हणजे 2-3 म्हणजे 1 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही इकडे यायचो, तेव्हा इकडचे जी वरची जी बाउंड्री आहे म्हणजे डोंगर आहे वरचं, तिकडे आपल्याला जायला भेटायचा. तिकडून हा सनसेट आणि स्टोन वॉटरचा हार्ट जो असं होता तो खूप चांगला असा वाटायचा दिसायचा. आणि नंतर तिकडची वरची जी प्रॉपर्टी आहे ती प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली, कोणीतरी ओन केली आहे ती प्रॉपर्टी, त्यामुळे आता तिकडे जाऊ देत नाही. तिकडून पण हे लोकेशन खूप चांगलं वाटायचं. इकडे हा जे खाली तो जो हार्ट शेप आहे तो आहे इकडे खाली, म्हणजे आता पूर्ण असा हार्ट शेप नाही, हाफ असा खराब झालेला आहे. तिकडून दाखवतो मी पूर्ण. पाठीस बघा फुलदरी कशी आहे, तो म्हणजे हार्ट शेप लेग आहे. वरून वाटतोय तो जास्त खोल नाही, पण आतमध्ये बघितलं तर खूप असा खोल असा आहे आतमध्ये. तर आता आपण तिकडे जाऊया आणि बघूया काय काय मच्छी त्यांना भेटते, कारण की काही लोक फिशिंग पण तिकडे करत होते. तिकडे जाऊन बघूया आपण. तर आता मी चाललो इकडे खाली, कारण की इकडे पण काही लोक फिशिंग करत होते. बघून येऊया कोणती कोणती मच्छी त्यांना भेटली. खूप चांगलं वाटतं इकडे येऊन आणि मेन म्हणजे आज गर्दी नाही इकडे, त्यामुळे नाहीतर इकडे संडे सॅटरडे खूप गर्दी असते, लोक फिरायला येतात, कारण की खूप शांतता पण असते आणि चांगलं वाटतं इकडे येऊन, तर लोक फिरायला पण येतात. क्या मच्छी पकड़ रहे हो क्या? खेकड़ा. तर मित्रांनो, मी तिकडून आलो होतो इकडे आणि त्यांना विचारलं की आता मच्छी पकडतायत का, तर ते नाही म्हणून सांगितलं. ते इकडे छोटी छोटी मच्छी आहे ते बघत होते, छोटे खेकडे पण आहेत, छोटे छोटे खेकडे पण आहेत इकडे. तर मित्रांनो, माझा राईट साईडला आहे तो म्हणजे हार्ट शेप लेग आहे. तर मित्रांनो, आजचं हे लोकेशन तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. इकडे तुम्ही याच्या पूर्वी पण आला असाल तर ते पण नक्की कमेंट करून सांगा. चला तर मित्रांनो, हे लोकेशन फिरून झालेलं आहे, खूप चांगलं वाटलं इकडे येऊन. आणि तुम्ही पण इकडे एकवर फिरायला आलात तर स्टोन वॉटर आणि सुसाईड पॉईंट भोकमलो त्याला नक्की भेट द्या, कारण खूप चांगलं वाटतं इकडे. शांती पण आहे, खूप शांती पण आहे, त्यामुळे खूप चांगलं वाटतं इकडे. तर मित्रांनो, आजचं हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे याच्यापूर्वी तुम्ही आला असाल तर ते पण नक्की कमेंट करून सांगा, इकडचा एक्सपिरियन्स कसा होता तो. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इकडेच थांबवतो. व्हिडिओ बघण्याचे धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला असलेले बेल आयकन प्रेस करून आमच्या सगळ्याच्या सगळे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत बघवा. काय लाईक करा, कारण की त्यांना जे मोटिवेशन येतं की ह्याच्यापेक्षा आणि ह्याचे खूप सारे व्हिडिओ बनवेत. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ.